साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून संजितदादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित होतोय. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण शिववंदना म्हणायची आणि या कार्याला सुरुवात करू. शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीनं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराचं आज सकाळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना प्रमुख सन्माननीय नितीनदादा वाघ यांच्या शुभ हस्ते पूजा शिवाजी महाराजांची पूजा करून या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू करण्यात आलं. आत्तापर्यंत साधारणतः 30 जणांनी रक्तदान केलेलं आहे. या ठिकाणी अनेक तरुण कार्यकर्ते येऊन या ठिकाणी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. सकाळपासून या ठिकाणी बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश भाऊ मते, बारामती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश भाऊ मते, क्रिकेटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, पंचायत समिती सदस्य सुवर्णताई करंजावणे, ग्रामपंचायत सदस्य आशिष मते, खडकवासला गावचे माजी उपसरपंच नंदकिशोर मते, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मते, मदरी तालीम ट्रस्टचे स्वप्नील मते, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. हरीश मते, अमर मते, विजय मते या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरास या ठिकाणी हजेरी लावली. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि रक्तदान केलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी शिवसेना खडकवासला विधानसभा प्रमुख नितीन वाघ. आज या ठिकाणी आमचे हवेली तालुका प्रमुख व खडकवासला गावचे उपसरपंच श्री संदीपदादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त इंडियन सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या वतीने भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संदीपदादा मते यांचा जीवनप्रवास हा अतिशय खडतररित्या त्या ठिकाणी सुरू झाला होता आणि अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी कष्ट करून या ठिकाणी मोठं विश्व निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकीचं सुद्धा त्या ठिकाणी जपन केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे अनेक कुटुंबांचं त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांचं 2 वेळची रोजीरोटी मिळणं त्यांना त्या ठिकाणी मुश्किल झालेलं होतं. अशा कार्यकाळामध्ये 3 महिने सलग जय भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून, संदीपदादा मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी दररोजचं मोफत जेवण या ठिकाणी जे गरजू नागरिक होते त्यांना देण्यात आलं होतं. त्याचा शेवटसुद्धा अतिशय गोड त्यांनी त्या ठिकाणी सर्व लोकांना पुरणपोळी भरवून त्या ठिकाणी केला होता. 1 मे रोजीसुद्धा खडकवासला गावामध्ये भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन संदीपदादा मते मित्रपरिवाराच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. उद्या 20 डिसेंबर संदीपदादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. यालासुद्धा उदंड असा प्रतिसाद खडकवासला गावातील नागरिकांनी, तरुणांनी या ठिकाणी दिलेला आहे. सर्वप्रथम मी ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या सर्व रक्तदात्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनाचं लसीकरण आज संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि लस घेतल्यानंतर लगोचच त्या ठिकाणी रक्तदान करता येत नाही, त्यामुळे कुठेतरी रक्ताचा तुटवडा हा सर्वत्र जाणवत आहे आणि हीच गरज ओळखून आज या मित्रपरिवाराने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये संदीपदादा मते आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार हा या भागामध्ये कायमच अग्रेसर असतो, कायम पुढाकार घेत आहे. आपल्याला कल्पना आहे की जे कोरोनामुळे ज्या घरात त्या ठिकाणी दिवाळी साजरी होणार नव्हती अशा गरजू नागरिकांसाठी दिवाळीमध्ये त्या ठिकाणी दिवाळीचं साहित्य असेल, धान्य असेल, कडधान्य असेल, ही सर्व मदत त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये संदीपदादा मित्रपरिवार आणि जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने या भागातील नागरिकांना देण्यात आली होती. असेच सामान्य